पहिल्यांदा बोलायचं टाळलं होतं, कारण माझ्या प्रत्येक बोलण्याचा दहचा माव होतो. हेतू न बघता, पूर्ण न वाचता, पूर्ण न ऐकता जेवढं सोयीचं आहे तेवढं घ्यायचं, आणि कारण नसताना आमच्या सोलापूरकरांची बदनामी करायची की नका मला काम काही सांगा. काम करण्यासाठी कटिबद्ध आहे माझं. या सोलापूर शहरासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी जे वाटेल ते काम करायला तयार आहे. आजच्या कार्यक्रमाचे पालक, उद्घाटक आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित, नाट्यक्षेत्रावरती प्रेम करणारे सर्व रसिक बंधू आणि भगिनींना, पहिल्यांदा बोलायचं टाळलं होतं, कारण माझ्या प्रत्येक बोलण्याचा दहचा माव होतो. हेतू न बघता, पूर्ण न वाचता, पूर्ण न ऐकता जेवढं सोयीचं आहे तेवढं घ्यायचं, आणि कारण नसताना आमच्या सोलापूरकरांची बदनामी करायची. मला असं वाटतं की म्हणून मी आजसुद्धा प्रशांतजींनी मला विचारलं होतं बोलायचं काय, म्हणून मी नम्रपणाने विनंती केली होती की नका मला काम काही सांगा. काम करण्यासाठी कटिबद्ध आहे माझं. या सोलापूर शहरासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी जे वाटेल ते काम करायला तयार आहे, कारण बोलणं माझं काम नाही. मी सांस्कृतिक क्षेत्रात नसल्यामुळं तेवढं आपल्याला पाहिजे तसं, तुमच्या कानाला रुजल असं, गोड वाटेल असं, दिखाऊ असेल वाटेल असं, दिशाभूल करणारं असं वाटत असेल असं मी कधीच बोलणार नाही. जे टिकाऊ असेल तेच बोलणार आहे आणि तेच करणार आहे. मला असं वाटतं की एक संधी आपल्याला मिळाल्या या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं. समस्त सोलापूरकरांची जबाबदारी आता, हे वर पदाधिकारी नाममात्र वस्ती असतील, पण समस्त सोलापूरकरांची जबाबदारी आहे हे नाट्य संमेलन 100वं आहे, आणि 100वं नाट्य संमेलन देशभरात गाजलं पाहिजे. नाट्य संमेलन केलं समस्त सोलापूरकरांनी केलं, आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्हाला वारंवार भाऊ कदम साहेबाला सुद्धा वाटलं पाहिजे, येतात नाही असं नाही, पण सतत पुढे ज्यावेळेस आपल्याकडे कधी नाट्य संमेलनाचा घेण्याचा प्रसंग येईल त्यावेळेस त्यांनी सुद्धा रिकमेंड करावं, आपल्याशी शिफारस करावी. नाट्य संमेलन करावं तर फक्त सोलापूरकरांनीच करावं अशी भूमिका आपण सांगणार. मी समस्त सोलापूरकर या निमित्तानं नम्रपणाने विनंती करतोय, आपण सोलापूरकरांनी मान पान कुणी घेऊ नये. आता माझं काम आहे, माझ्या घरातलं हे कार्य आहे, आणि मला हे कार्य नावलौकिकास आणायचं आहे, महाराष्ट्रभर नावलौकिकास आणायचं आहे, आणि ही माझी जबाबदारी आहे. म्हणजे मला मान मिळाला का नाही, माझा सत्कार केला का नाही, मला आमंत्रण दिलंय का नाही, मला व्यवस्थितशीर खुर्ची मिळाली का नाही, मला जेवणाची सोय माझी नीट केली का नाही, ह्या कोणत्याही तक्रारीत न जाता जिथं जिथं वाटेल पाहुण्यांचं स्वागत, जिथं जिथं पाहुण्यांची अडचण तिथं तिथं समस्त सोलापूरकरांनी म्हटलं पाहिजे की खरोखरच सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद दिला, अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा केली, असा मेसेज या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं जावा. आणि योगायोग आहे बरं काय, म्हणजे तो काय हा विषय इथं जोडायचा विषय नाही. आम्ही महाराष्ट्रकरांनी कार्यकर्त्यांनी ठरवलंय नमो चषक करार ठरवला. विविध कलाक्षेत्रातील त्या कार्यकर्त्यांना, खेळाच्या क्षेत्रात असेल, कलेच्या क्षेत्रात असेल, ह्यांना प्रोत्साहन द्यायचं, ह्यांची नोंदणीसुद्धा करायची, आणि ह्यांनासुद्धा माननीय मोदी साहेबांच्यावर जोडायचं आम्ही ठरवलं. योगायोग हा म्हणजे असं काय ते काय हे नाही, पण हा योगायोग खूप चांगला आहे. मला असं वाटतं की समस्त सोलापूरच्या सर्व कलाकारांना माननीय पंतप्रधानांना जोडायला सुद्धा हा एक चांगला योग आहे, ती सुद्धा आपल्याला संधी आहे. आणि मला असं वाटतं सर्वात जास्त कलाकाराची नोंदणी कुठं झाली असेल माननीय मोदी साहेबांनी कधीतरी मन की बातच्या कार्यक्रमात सुद्धा म्हणलं पाहिजे. सर्वात जास्त कलाकार हे सोलापूरला वाटले मला, म्हणून माझी आपल्याला विनंती आहे प्रत्येक कला म्हणजे खेळाडूंनी, कलाकारांनी
नमो ॲपचं रजिस्ट्रेशन सुद्धा करा, जेणेकरून आपलं तिथपर्यंत नाव पोचलं पाहिजे. म्हणजे आपल्याला दिल्लीच्या पंतप्रधानांनी नाव घेतलं तर आपले ह्या लोकांनी जे मेहनत घेतलेली आहे ही फिटल्यासारखी होणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा. माझं इच्छा असो नसो सर्वांनी ऐकलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद.